नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 55व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रसंत श्री गुरुदेव सेवा मंडळ महादेव खोरीद्वारा अमरावती शहरातून पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेचा मुख्य उद्देश राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व्हावा, यासाठी गुरुकुंज मोजरे येथे महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते। मित्रांनो, या कार्याचे सगळीकडे कौतुक होत आहे। हे कार्य यशस्वी होण्याकरता सर्वांनी अथक परिश्रम घेतले। यामध्ये मंडळाचे अध्यक्ष वैभव जैनकर, भूषण कोडमकर, यश कवडे, मनोज पडसकर, गजानन पडसकर, आदेश कोमळकर, प्रथमेश पडसकर, अक्षय जैनकर, नंदकिशोर मेश्राम, स्तवन ठाकरे, गोपाल वाघ, प्रीतम बाराई, अजय हिरडे, संजय चौधरी, बाळासाहेब अलोने, प्रमोद विलायतकर, अनुप पोहकर, सुधाकर कोमळकर, दीपक आसटकर, उत्तम अंबाळकर, देवीदास उगवेकर, श्रीराम कवडे, रवींद्र बावजी, विलास आप्पा कानबाले, राहुल कडुकार, संतोष जैनकर, बजरंग सुंदरकांड मंडळ मोतीनगर, संताजी भजन मंडळ कमल कॉलनी, श्री गुरुदेव महिला मंडळ भजन मंडळ महादेव खोरी, काकड आरती मंडळ महादेव खोरी, जयगुरु भजन मंडळ महादेव खोरी, शिवशक्ती सांस्कृतिक मंडळ, नवयुवक सांस्कृतिक मंडळ इत्यादींचा समावेश होता। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह। तो पर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।